अमरावतीच्या धामणगाव इथल्या आदर्श महाविद्यालय इथं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांचा संयुक्त उपक्रम पाहायला मिळाला. धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित आदर्श महाविद्यालय इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 सप्टेंबर बुधवार रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमात सुरुवातीला माझी वसुंधरा या आशयाची शपथ घेण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनातर्फे 100 झाडं लावण्याची संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेंद्र गांडोळे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली आहे. आज आदर्श महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज 100 झाडं लावण्याचा मानस आहे आणि दरवर्षीचा प्रोग्रॅम वेळोवेळी आमच्या महाविद्यालयात होत असतो. ही सुरुवात नाही, याच्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयामध्ये जवळपास होता मला वाटते 700-800 झाडांचं वृक्षारोपण झालेलं आहे आणि आता ब्युटिफिकेशनच्या दृष्टिकोनातून पाहिजे त्या ठिकाणी कुठलं झाड कुठे सुशोभित करेल महाविद्यालयाला या संदर्भामध्ये प्लॅनिंग करून वृक्षारोपण महाविद्यालयात चालू आहे. हे सर्व श्रेय आमच्या NSS NCC आणि सर्व प्राध्यापकांना जाते. त्यांची टीम हिरिरीने भाग घेतात आणि आमचे NSSचे विद्यार्थी आणि सगळे विद्यार्थी एक विद्यार्थी एक झाड हा पण एक आमचा मानस आहे आणि त्यांच्याकडून आता ही सुरुवात आहे. प्रत्येक एका विद्यार्थ्यांनी एक झाड लावणे आणि त्याचं संगोपन करणे याचंच आम्ही स्वप्न पाहत आहे आणि ते परिपूर्ती करत आहे. मला आशा आहे की आमचे पाटील सर, नागपुरे सर, बंड सर या कार्यक्रमाला वर्षभरामध्ये वेगळं स्वरूप निर्माण करेल आणि हा हिरवा परिसर महाविद्यालयाचा आणि त्याला म्हणू आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून हा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.